सांगलीतील प्रभाग 9 येथील खोजा कॉलनीतील रस्त्याचे डांबरीकरण कामाचे उद्घाटन नागरिकांच्या हस्ते यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सांगली मिराज कुपवाड शहर महानगरपालिका महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून सर्व नगरसेवकांना 10 कोटी निधी उपलब्ध झाला होता. त्यातून नगरसेविका रोहिणी पाटील संतोष पाटील यांचा निधी प्रभाग 9 मधील खोजा कॉलनी टागोर कॉलनी यासह अन्य भागांमध्ये विकास कामांकरिता वापरण्यात आले आहेत. रस्ता कामाचे उद्घाटन स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यापुढे ही प्रभागातील उर्वरित कामे पूर्ण करण्यात येईल अशी माहिती नगरसेवक संतोष पाटील यांनी दिली आहे. यावेळी नगरसेविका रोहिणी पाटील मनगू आबा सरगर मदीना बारुदवाले यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. वॉर्ड क्रमांक 9 मधील टागोर कॉलनी असू दे खोजा कॉलनी परिसर असू दे तर येथील मुख्य रस्त्याचं डांबरीकरणाचं काम महानगरपालिकेला माननीय महापौरांच्या प्रयत्नातून जो 10 कोटी रुपयाचा निधी आलेला होता त्यातून जी प्रत्येक नगरसेवकाने 10-10 लाखाची कामं सुचवायची होती तर त्यातील सन्माननीय नगरसेविका रोहिणी वहिनी व माझ्या फंडातून जे काय 20 लाख रुपये मिळालेले होते त्यातून ह्या 3 गल्ल्या म्हणजे नमरा मोहल्ला खोजा कॉलनी आणि टागोर कॉलनी येथील कामाची ही सुरुवात आहे. या परिसरातील ड्रेनेज लाईनचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे. जे ड्रेनेजच्या जोडण्या पूर्ण झालेल्या आहेत. गॅस लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. आता रस्त्यावरचं कार्पेटचं कामसुद्धा ह्या पुढच्या महिन्यामध्ये चालू होईल. या परिसरामधील प्रमुख ड्रेनेजची जी समस्या होती ज्यासाठी साधारणतः 3.5 कोटी रुपयाचा निधी आम्ही सर्व नगरसेवकांनी प्रयत्नपूर्वक या परिसरामध्ये आणलेला आहे त्याचंही काम चालू आहे. हे ड्रेनेज लवकरात लवकर ॲक्टिव्ह होईल. या परिसरातील प्रमुख समस्या त्यामुळे निकाली लागेल. आज त्याचाच एक भाग म्हणून इथल्या रस्त्याच्या कामाचा उद्घाटन समारंभ येथील सर्व खोजा कॉलनीतील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. इथून पुढे अशाच पद्धतीनं या परिसरातील उर्वरित कामेसुद्धा आम्ही लवकरात लवकर मार्गी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.